जे एन यूमध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जे एन यू संघाच्या ज्या अध्यक्ष आहे त्या रक्तभंबाळ अवस्थेत आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर एबीव्हीपीने असा दावा केलेला आहे की आमच्यावरही हल्ला झाला आहे. लोक जरी याच्याकडे राईटिस्टवर हल्ला, लेफ्टिस्टवर हल्ला असं म्हणून बघत असतील, परंतु एक विद्यार्थी म्हणून तो हल्ला मी म्हणेल की विद्यार्थ्यांवर होता, ना की लेफ्टिस्टवर आणि राईटिस्टवर. त्याच्यानंतर दीपिका पदुकोण जे एन यूच्या त्या हल्ल्याच्या निषेधार्थ तिथे उपस्थित राहिल्या. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेंड करण्यात आले की त्यांचा जो येणारा छपाक चित्रपट आहे तो लोकांनी बघू नये. माझ्या मते याच्या आधीही अनेक चित्रपटांच्या बाबतीत, पद्मावत असेल, दंगल असेल, अनेक चित्रपटांच्या बाबतीत असे ट्रेंड चालवले गेले, परंतु त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. उलटच तो पिक्चर अधिक त्याची कमाई वाढली. दीपिका पादुकोण ही भारताची नागरिक आहे, ती एक जरी सेलिब्रिटी असली तरी तिला वैयक्तिक मत मांडण्याचा, भारताच्या संबंधित कुठल्याही गोष्टीवर मत मांडण्याचा संविधानाने तिला अधिकार दिला आहे. त्याच्यामुळे आपण व्यक्ती म्हणून तिच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे. अनुपम खेर, अक्षय कुमार, दीपिका पादुकोणचा चे पती रणवीर सिंग, ते तर BJP चे खूप मोठे समर्थक आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे आपण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी न जोडता व्यक्ती म्हणून त्यांचं विचार स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे. मग ते भले राईटिस्ट असो किंवा लेफ्टिस्ट असो असं मला प्रामाणिकपणे वाटतं.